विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॉब्लेम सेट 2 सोडवतोय, पायथागोरस थेरम। त्याच्यामध्ये एग्जांपल नंबर 10 पाहतोय। 10वा एग्जांपल मी तुम्हाला वाचून दाखवतो काय आहे बघा। प्रणाली अँड प्रसाद स्टार्टेड वॉकिंग टू द ईस्ट अँड टू द नॉर्थ रिस्पेक्टिवली। म्हणजे प्रणाली आणि प्रसाद यांनी चालायला सुरुवात केली वेगवेगळ्या दिशेने। एक गेला ईस्ट आणि एक गेलेला आहे नॉर्थला, एक पूर्वेला आणि एक उत्तरेला। फ्रॉम द सेम पॉइंट, एकाच ठिकाणावरून त्यांनी चालायला सुरुवात केली। ॲट द सेम स्पीड, दोघांचे स्पीड कसं आहे सारखं आहे। आफ्टर 2 आवर्स, 2 तासानंतर। डिस्टन्स बिटवीन देम वॉज 15√2 किलोमीटर। 2 तासानंतर ते दोघांच्यामधलं अंतर किती आलं आहे, 15√2 किलोमीटर। फाइंड देअर स्पीड पर आवर, तर त्यांचं काय काढायचं आपल्याला, स्पीड काढायचं। म्हणजे काय सांगितलं आहे तुमच्या लक्षात आलं आहे का, की प्रणाली आणि प्रसाद एकाच ठिकाणावरून पूर्व आणि उत्तर दिशेला सारख्याच वेगाने निघालेत। 2 तासानंतर त्यांच्यामधलं अंतर किती झालं आहे, 15√2, तर त्यांचा तासाला काय काढायचं आहे, वेग काढायचं। आता इथे आकृती काढली, तुमच्या लक्षात आलं असेल ए या ठिकाणावरून प्रणाली आणि प्रसाद सेम पॉइंटवरून निघाले, ए या ठिकाणावरून निघाले। एक निघालाय पूर्वेला, तुमचा उजवा हात, उजवा हात म्हणजे ईस्ट आणि वरील बाजू म्हणजे कोणती असते, नॉर्थ म्हणजे उत्तर। एकदा उजव्या हाताची पूर्वकडे निघे, त्याच्या अपोजिट काय येते, पश्चिम। वरती काय उत्तर, त्याच्या अपोजिट काय येते, दक्षिण। त्यामुळे तुम्हाला दिशा माहित पाहिजे। ए पासून प्रणाली समजा पूर्वेला निघाली आणि ए पासून प्रसाद कुठे निघालाय, उत्तरेला निघालाय। दोघही एकाच ठिकाणावरून निघाले, सेम स्पीडने निघाले आणि 2 तासानंतर प्रणाली कुठल्या ठिकाणी पोहोचली, बीच्या ठिकाणी, आणि प्रसाद कुठल्या ठिकाणी पोहोचलाय, सीच्या ठिकाणी। त्यावेळेला त्यांच्या दोघांमधलं अंतर 15√2 किलोमीटर आहे। तर 2 तासानंतर बी आणि सी या ठिकाणी गेले, तर त्यांचं स्पीड काय आहे, कारण ते सेम स्पीडने जात आहेत। लक्षात आले का तुमच्या, म्हणून आपण स्पीड एक्स म्हणूया। लेट द स्पीड बी एक्स, काय म्हणलं आपण, स्पीड काय म्हणलं आपण, एक्स किलोमीटर पर आवर, किलोमीटर पर आवर। स्पीडला काय म्हणलं आपण, समजा स्पीड म्हणजे वेग, वेग किती आहे तुमचा, एक्स किलोमीटर पर आवर, बरोबर। आता तुम्हाला सूत्र माहित पाहिजे, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम। म्हणजे काय रे, डिस्टन्स म्हणजे अंतर बरोबर स्पीड म्हणजे वेग, आणि टाइम म्हणजे वेळ, वेग आणि वेळ, नीट लक्षात ठेवा, कळत आहे। आता एक एक आपण अंतर काढूया, डिस्टन्स ए बी काढूया। डिस्टन्स कुठलं काढूया, ए बी बरोबर स्पीड काय म्हणलंय आपण, एक्स, आणि टाइम काय आहे, 2 तास, म्हणजे ए बी बरोबर किती रे, 2 एक्स, बरोबर। त्याच्यानंतर दुसरं काढूया, डिस्टन्स म्हणजे अंतर ए सी, ए बी काढला तर ए सी सेम येणार, स्पीड काय आहे, 2 सॉरी एक्स, आणि टाइम काय, 2 तास, म्हणजे ए सी बरोबर किती मिळेल, 2 एक्स, बरोबर। आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल, आता काय यूज कराल, पायथागोरस। इन ट्रायंगल ए बी सी मेजर अँगल ए इज इक्वल टू 90, आपण ए 90 घेतलाय, म्हणून कर्ण कुठला येईल रे, बी सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बाय पायथागोरस थेरम। बरं, किमती टाकूया, बी सी काय आपले, 15√2 आणि त्याचा वर्ग, ए बी 2 एक्स त्याचा वर्ग, ए सी 2 एक्स त्याचा वर्ग। आता बघा इकडे, 15 चा वर्ग 225, √2 चा वर्ग फक्त 2, त्याच्यानंतर 2 एक्स वर्ग म्हणजे 2 चा वर्ग 4, 4 एक्स वर्ग, येथे पण काय येईल, 4 एक्स वर्ग, म्हणजे 225 × 2, 4 आणि 4 किती झाले, 8 एक्स वर्ग। आता 225 × 2/8 बरोबर काय शिल्लक राहील, एक्स वर्ग। आता भाग घालू,
दोन ने बघा भाग झाले, बेचौक 8 म्हणजे 225 भागिले काय आलं 4, म्हणजे x वर्ग बरोबर 225 भागिले 4। आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या, x वर्गाचं वर्गमूळ x आणि 225 15, 4 2 टेकिंग काय स्क्वेअर रूट वर्गमूळ घेऊ। आणि आता बघायला दोन्ही बघायला 2 7 14 आणि 2 5 10 म्हणजे x ची किंमत किती आली 7.5 म्हणजे तुमचं आंसर आंसर काय येईल स्पीड किती आलं तुमचं 7.5 किलोमीटर पर आवर काय ना 7.5 किलोमीटर पर आवर। अतिशय सोपे एग्जांपल आहे, नीट लक्षात घ्या काय आलं उत्तर 7.5 पर आवर रिक्वायर्ड स्पीड। नक्की कळलंय? पुन्हा एकदा बघा, इथे एकाच ठिकाणावरून प्रणाली आणि प्रसाद चालले, एक पूर्वेला गेलाय एक उत्तरेला गेलाय, त्यांचा स्पीड सेम आहे, ते स्पीड आपण एक्स मानले, 2 तासानंतर प्रणाली बी च्या ठिकाणी पोहोचली, प्रसाद सी च्या ठिकाणी पोहोचलाय, त्यावेळेला त्यांच्यामधलं अंतर 15 वर्गमळा 2 किलोमीटर आहे, तर त्यांचा स्पीड म्हणजे वेग काढायचे, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ। आपण ए बी काढलं तर एक्स काय आहे वेग आणि 2 तासामध्ये पोहोचला म्हणजे 2x सेम डिस्टन्स एसी चालेल, आणि पायथागोरस यूज केल्यानंतर उत्तर किती आलं 7.5 म्हणजे रिक्वायर्ड स्पीड आवश्यक स्पीड किती आहे 7.5 किलोमीटर पर आवर। आता 11वा एक्झाम्पल बघा, 11व्या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय साध्य करायचे, 4 BL² + CM² = 5 BC² आता महत्त्वाचा अतिशय आहे की तुम्हाला BM आणि CM आर मेडियन्स दिले, म्हणजे BL मध्यक आहे, मध्यक म्हणजे इथे काय होणार AL आणि LC ची लांबी समान येणार, आणि CM सुद्धा मध्यक दिले म्हणजे AM आणि MB ची लांबी काय येणार सारखी येणार। बघा इकडे लिहितो मी, सेगमेंट BL इज काय आहे मेडियन, देअरफोर AL बरोबर LC बरोबर 1/2 AC, AL ची लांबी LC ची लांबी सारखी आणि AC च्या कशी अर्धी। परत सेगमेंट CM इज मेडियन, मेडियन म्हणजे मध्यक, म्हणून AM ची लांबी सारखी आणि MB ची लांबी सारखी आणि 1/2 काय येईल रे AB। मेडियनचा अर्थ कळला, मध्यकाचा अर्थ, मध्यकाचा अर्थ M हा AB चा मध्यबिंदू आहे, L हा AC चा मध्यबिंदू आहे, मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AC आणि M इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB। आता सर्वात मोठा जो काटकोन त्रिकोण आहे त्याचं सूत्र लिहूया आपण, इंट्रँगल ABC मेजर अँगल A = 90, इथं A 90 दिलाय म्हणजे कर्ण कुठला येईल रे BC² = AB² + AC² बाय पायथागोरस थेरम। ठीक आहे, हे तिन्ही गोष्टी झाल्यानंतर मग आपण साध्याकडे जाऊया। साध्यामध्ये काय काय दिले बघा, BL आणि CM, BL येणारा त्रिकोण निवडायचा, बघा इकडे BL येणारा त्रिकोण BAL A 90 आहे, इंट्रँगल BAL मेजर अँगल A = 90 म्हणजे इथे कर्ण कुठला येणार आहे BL² बरोबर काय येणार आहे BA² किंवा AB² कसं येईल आणि AL² कारण तेच बाय पायथागोरस थेरम। आणि आता CM साध्याप्रमाणे जातोय आपण, BL कर्ण येणार त्रिकोण घेतला, आता CM येणार त्रिकोण घ्यायचे म्हणजे कुठला येईल बघा MAC इंट्रँगल MAC मेजर अँगल A = 90 डिग्री, म्हणून CM² = AM² काय येणार आहे AC² कारण बाय पायथागोरस थेरम पायथागोरसच प्रमेय। आता काय नीट बघा, नीट लक्ष द्या, इथे BL मिळालंय इथे CM मिळालंय, आता इथे या दोघांची काय केलेली आहे बेरीज,
मग तुम्ही सुद्धा विधान चार आणि पाच यांची बेरीज करा, म्हणजे इथे बीएल वर्ग सीएम वर्ग बरोबर उजवी बाजू काय बघा, ए बी वर्ग बी एल वर्ग बी एल वर्ग ए बी वर्ग आणि काय येणार आहे ए एल वर्ग ए एल वर्ग इथे ए एल पाहिजे ए बी वर्ग आणि ए एल वर्ग अधिक ए एल वर्ग अधिक ए एम वर्ग अधिक काय येणार आहे ए सी वर्ग। काय केलं तुम्ही, कोणाकोणाची बेरीज केली, चार आणि पाच फ्रॉम फोर अँड फाईव्ह किंवा सम ऑफ फोर अँड फाईव्ह, चार आणि पाच यांची काय केली बेरीज। आता बी एल वर्ग तसेच सी एम वर्ग तसेच ए बी वर्ग तसेच या ए एल ची आणि ए एम ची किंमत टाकायची, इथं विधान एक आणि विधान दोन होतो। ए एल ची किंमत आहे एक छेद दोन ए सी, काय आहे एक छेद दोन ए सी आणि त्याचा वर्ग। ए एम ची किंमत आहे एक छेद दोन ए बी, एक छेद दोन ए बी आणि त्याचा वर्ग अधिक काय येईल ए सी वर्ग। आता सोडवूया आपण, बी एल वर्ग तसेच सी एम वर्ग तसेच ए बी वर्ग तसेच इथे काय येईल रे एक छेद चार ए सी वर्ग, एक चा वर्ग एक दोन चा वर्ग चार, इथे सुद्धा एक छेद चार ए बी वर्ग अधिक काय येईल ए सी वर्ग। इथपर्यंत कळलंय? आता हे चार नाहीसे करायचे असतील तुम्हाला तर काय करायला लागेल सांगा, या चार ने सर्वीकडे गुणायचं। मग पहिल्यांदा कोणाला गुणाल, चार ने सर्वीकडे गुणायचं म्हणजे चार ने बी एल वर्गाला गुणायचं, आधी चार ने सी एम वर्गाला गुणायचं बरोबर चार ने ए बी वर्गाला गुणायचं, चार ए बी वर्ग आधी इथले चार नाहीसे होतील म्हणजे फक्त ए सी ला, इथले चार नाहीसे होतील म्हणजे फक्त ए बी राहील आणि आधी इथे काय येईल चार ए सी वर्ग। काय केलं रे, सर्व बाजूला समीकरणाच्या सर्व बाजूला चार ने गुणलेलं आहे, मल्टीप्लाय बोथ साइड बाय फोर इथे लिहा, मल्टीप्लाय बोथ साइड बाय फोर। आता इथे लक्ष द्या नीट, इथे काय येईल चार बी सी वर्ग तसेच चार सी एम वर्ग तसेच चार ए बी वर्ग आणि हा ए बी वर्ग एकत्र पाच ए बी वर्ग, हा ए सी वर्ग आणि चार ए सी वर्ग एकत्र पाच ए सी वर्ग। आता चार कॉमन काढा, बी सी वर्ग अधिक सी एम वर्ग, इथे पण पाच कॉमन येते, ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग, चार बी सी वर्ग अधिक सी एम वर्ग बरोबर पाच, याची किंमत आपण विधान तीन मध्ये काढली, ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग याची किंमत काय आहे बी सी वर्ग बरोबर काय येईल पाच बी सी वर्ग। काय साध्य करायचे बघा, चार बी एल बी एल वर्ग बी एल आहे इथे बी एल वर्ग आणि काय आहे सी एम वर्ग बरोबर पाच बी सी वर्ग, हे काय तुमचं साध्य। इथे कुठून टाकलं, फ्रॉम थ्री विधान तीन मधून किंमत टाकली, कुठून किमती टाकल्या ते व्यवस्थित लिहा। पुन्हा एकदा बघा, मध्यगाचा अर्थ लिहिला, मध्यगाचा अर्थ लिहिला, सर्वात मोठा काटकोन त्रिकोण आहे त्याचं सूत्र लिहिलं आणि साध्याप्रमाणे बी एल कर्ण येणारा काटकोन त्रिकोण सी एम कर्ण येणारा काटकोन त्रिकोण दोघांची बेरीज देऊन बेरीज केली आणि इथे ए एल आणि ए एम याच्या किमती टाकल्या आपण, एक छेद दोन ए सी एक छेद दोन ए बी, चार नाहीसे केले आणि इथे काय केलंय एकत्रित केले चार ए बी एक ए बी चार ए सी आणि एक ए सी आणि नंतर कॉमन काढले आणि ए बी आणि ए सी ची किंमत विधान तीन वरून टाकली की तुमचं काय मिळालं साध्य मिळालं। अशा प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर 10 आणि 11 पाहिलंय, याच्यानंतर आता आपण पुढचं एक्झाम्पल घेणार आहोत।